नमस्कार, आमच्या सासू सून किचनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास रेसिपी, पारंपरिक व पौष्टिक अंबाडीची भाजी। आज आपण ही अंबाडीची भाजी पारंपरिक पद्धतीची करणार आहोत। पारंपरिक म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वीपासून, कारण माझ्या सासूबाई आणि माझ्या आजे सासू त्या काळात अशी भाजी करत होते। पहिल्यांदा इतक्या सुविधा नव्हत्या, तेव्हा ही भाजी रात्रभर भिजू घालायचे आणि मग सकाळी करायचे। पण आता कुकरची सुविधा असल्यामुळे आपल्याला ताबडतोब करता येते। आणि या भाजीला धार्मिकदृष्ट्याही फार महत्त्व आहे, कारण पूर्वापार चालत असलेल्या धर्मग्रंथामध्ये या भाजीचा उल्लेख आहे आणि तो देवाच्या नैवेद्याशी जोडलेला आहे। म्हणून तुम्ही ही रेसिपी पारंपरिक पद्धतीची अवश्य करून पहा। ही भाजी आपण छानपैकी धुवून घेऊ। भाजीला हाताने याप्रमाणे चुरून घ्यायची। ही भाजी आम्ही घरी वाळवलेली आहे, बाजारात सुद्धा उपलब्ध असते। सर्वप्रथम तिला चांगली धुवून घ्यायची। कुकरमध्ये टाकून मर्यादित पाणी टाकायचं आणि मग मध्यम आचेवर 4-5 शिट्या होऊ द्यायच्या। त्यासाठी आपण आता ही 1/2 वाटी तूरडाळ घेतलेली आहे। ही तूरडाळ अर्धवट शिजलेली चांगली लागते, त्यामुळे आपण ती पातेल्यात शिजवून घेऊ। डाळ धुतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मर्यादितच पाणी टाकू आणि मग ती शिजवून घेऊ। डाळीला चांगली उकडी आलेली आहे आणि ती काही जास्त शिजलेली नाही, तिला आणखी 5 मिनिटं होऊ देऊ। कुकरही गार झालेला आहे। आता आपण ही भाजी चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित निथळून घेऊ। आता आपली डाळ ही अर्धवट छान झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊ। फोडणीसाठी 3 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे। आपण त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरं घालू। आणि याप्रमाणे कापलेला लसूण मात्र भरपूर प्रमाणात टाकायचा। लसूण चांगला लालसर होऊ देऊ। नंतर त्यात हे 2 मोठे कापलेले कांदे टाकून लालसर होऊ देऊ। त्यावर झाकण ठेवून कांदा चांगला होऊ देऊ। भाजीतलं सर्व पाणी निथळून गेल्यानंतर ती भाजी अशी छान मोकळी करून घ्यायची। आता त्या भाजीवर आपण ही शिजवलेली तूर डाळ, आवडीप्रमाणे मीठ, 1/2 टीस्पून हळद, आवडीप्रमाणे तिखट आणि 1 टीस्पून धना पावडर घालू। कांदा छान परतला गेलेला आहे आणि छान लालसरही झालेला आहे, त्यात आपण आता ही भाजी टाकू। हे सर्व साहित्य चांगलं परतून घेऊ। सर्वात शेवटी शेंगदाण्यांचं 1/2 वाटी जाडसर कुटलेलं कूट टाकायचं। पुन्हा एकदा परतून घेऊ आणि झाकण ठेवून 1 वाफ चांगली येऊ देऊ।
आपली अंबाडीची भाजी तयार झालेली आहे। पूर्वी लोक कळण्याच्या भाकरीसोबत खात होते किंवा वरणासोबत सुद्धा तोंडी लावत होते आणि ती पोळीसोबत सुद्धा छान लागते। तुम्ही सुद्धा या पारंपरिक पद्धतीने ही भाजी जरूर करून पहा। आमच्या रेसिपी आवडल्यास आमच्या सासू सून किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।